मी महेंद्र जाधव जागवार न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो। एक महिला कोरोनाचा रिपोर्ट करायला मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा तेथील कर्मचारी या मुली होत्या। त्या हसत होत्या, खिदळत होत्या, त्या प्रशिक्षित दिसत नव्हत्या। त्या कोणालाही कोरोना पॉझिटिव्ह करत होत्या व त्यांची लूट कशी होईल, तो पेशंट नसलेला पेशंट नागवला कसा जाईल, त्याचा मानसिक छळ कसा होईल हे त्या बघत होत्या। बीएमसी डॉक्टर खोटा रिपोर्ट बिना सहीने तयार करत होते, वयाचा गोंधळ व घोळ घालीत होते। या सर्व बाबीवर प्रकाश झोत टाकला आहे एका फसले गेलेल्या मावशीच्या भाचीने, बघा। नमस्कार, मी ॲडव्होकेट नेहा जाधव, मी मलाडमध्ये राहते, आप्पापाडा या भागामध्ये। माझी मावशी आहे जी आमच्यासोबतच राहते, ती ओबेरॉय बॉलमध्ये कामाला आहे सेंट्रलमध्ये। ॲज पर देअर प्रोटोकॉल त्यांनी बीएमसीला घेऊन कोरोनाचे रिपोर्ट्स काढले। रिपोर्ट्स काढणाऱ्या मुली कोण तर अगदी 18-19 वर्षाच्या मुली, ऑर एज्युकेटेड मुली, ज्यांना स्वतःला माहिती नव्हतं की रिपोर्ट्स काढतात कसे। आणि डिस्कस करत होत्या की करायचं का हिला पॉझिटिव्ह, असं डिस्कस करता करता त्यांनी कशाला चान्स घेऊया, करून टाकूया हिला पॉझिटिव्ह असं बोलत त्यांनी ओरली तिला सांगितलं की हो तू पॉझिटिव्ह आहेस, तू आता घरी क्वारंटाईन हो। ठीक आहे, ती घाबरून प्रायव्हेट रिपोर्ट्स काढायला गेली। प्रायव्हेट रिपोर्ट तिने काढले, तिचे दुसऱ्या दिवशीच प्रायव्हेट रिपोर्ट्स आले। हे बघा, मी तुम्हाला दाखवते, स्पष्ट इथे निगेटिव्ह असं लिहिलेलं आहे, डॉक्टरचं नाव सुद्धा मेन्शन आहे, एव्हरीथिंग इज मेन्शन ओव्हर हिअर, निगेटिव्ह रिपोर्ट आहे, बरोबर। त्यांनी आम्हाला तेव्हा रिपोर्टही नाही दिला, फक्त ओरली सांगितलं। आय अग्री, लगेच रिपोर्ट देता येत नाही, त्यांनी सांगितलं असेल तशा प्रकारे। नंतर ते बीएमसीवाल्यांनी नाही आम्हाला कॉल केला, नाही आमच्या घरी आले, काहीच नाही। प्रॉपर ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर असताना सुद्धा ऑल ऑफ सडन आज ते आमच्या घरी येतात। मी लॉयर असल्यामुळे मी कोर्टात होते, माझी आई एकटी घरी, माझी मावशीला तिच्या ओबेरॉय बॉलमध्ये जॉबला बोलवलं होतं पण ती गेली रे, कारण ती बोलली की आता राहू दे, म्हणजे तिला उद्यापासून वगैरे बोलवलं होतं, म्हणून ती पण घरीच होती। हे लोक सकाळपासून येतात आणि मेंटल टॉर्चर करतात, हरास करतात, क्वारंटाईन व्हायला हवं, हे व्हायला हवं, ते व्हायला हवं, असं तसं। जर आमच्याकडे खायला अन्न नाहीये तरी आम्ही 5-6 हजार रुपये घालून प्रायव्हेट रिपोर्ट केले घाबरून, याचा आता भरपाई कोण देणार? माझ्या आईला काय झालं असतं, हार्ट अटॅक आला असता, कोण जबाबदार? माझी मावशी जिला तुम्ही स्पष्ट तोंडावर सांगते की तू पॉझिटिव्ह आहेस, तिला काय झालं असतं? आणि वरून तुमच्या न्यूज सुद्धा असतात क्वारंटाईन करून तुम्ही काळजी पण घेत नाही लोकांची, लोकांसोबत काहीही होत आहे, त्याला जबाबदार कोण? मग काही झालं असतं तर? आता त्या बीएमसीवाल्यांनी एका पोलीस इन्स्पेक्टर साहेबांना फोन करायला सांगितला, त्यांनी आम्हाला एक बीएमसीची रिपोर्ट पाठवली आहे, मी तुम्हाला दाखवते, मी त्याची प्रिंटआउट घेतली। या रिपोर्टवर तुम्ही बघा, तिचं एज दिलंय 19 इयर्स, माझी मावशी आहे 26 इयर्सची, तिचं एज आहे 19 इयर्स, अँड इफ यू कॅन सी डॉक्टरचं नाव सुद्धा लिहिलेलं नाहीये। अशा रिपोर्टची व्हॅलिडिटी काय? हे रिपोर्ट खरंच खरं आहे का? या रिपोर्टवर आता आम्ही जे आता जाऊन मी कुठे 2 पैसे कमवणार ते पण मी सोडून आम्ही सगळे घरी क्वारंटाईन होणार, माझी मावशी पण क्वारंटाईन होणार, हे असं सगळं आहे का? हा सगळा तुम्ही धंदा चालवला आहात का? आणि आम्ही हे कसं सहन करायचं सामान्य माणसांनी, गरीब माणसांनी? आणि कसं आम्ही खायचं आणि कसं काय करायचं तुमच्या या धंद्याच्या पाठी, हे मला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे। कारण हे खूप असे, तिच्या बॉलमध्ये 12 लोकांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट्स काढले आणि तुम्ही बॉल चालू ठेवला, बरोबर? म्हणजे तुम्हाला सुद्धा माहितीये की तुमच्या रिपोर्टची व्हॅलिडिटी काय आहे। अशा खोट्या रिपोर्ट्सवर आम्ही स्वतःला का जबाबदार ठरवायचं आणि स्वतःला का आम्ही क्वारंटाईन करून घ्यायचं? आणि जर तुम्ही रिपोर्ट्स पॉझिटिव्ह देताय तर आम्हाला पण आहे ना काळजी, आम्ही स्वतः जाऊ क्वारंटाईन व्हायला जर तुम्ही खरे रिपोर्ट्स देताय तर? अशा रिपोर्ट्सवर आम्ही कसं क्वारंटाईन व्हायचं आणि काय व्हॅलिडिटी आहे तुमची याचं, हे सगळ्यांना कळलंच पाहिजे आणि हे सगळ्यांना सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे की हा जो बीएमसीवाल्याचा धंदा आहे हा बंद व्हायला पाहिजे, नाहीतर हे असंच चालू राहणार आहे। कोरोना मी अग्री करते, आहे कोरोना, मी कोरोनाच्या अगेन्स्ट नाहीये, बिग इंडियन सिटीजन मी पूर्ण सपोर्ट करते, मी लॉयर आहे, माझी सुद्धा ड्युटी आहे, आमचं बॅकग्राऊंड पूर्ण एज्युकेटेड फॅमिली आहे, आम्ही स्वतः सपोर्ट करू, कोऑपरेट करू, पण ही रिपोर्ट खरी नाही आहे। ह्या खोट्या रिपोर्टसाठी आम्ही स्वतःला क्वारंटाईन करून नाही घेऊ शकत, तुम्ही खरी रिपोर्ट दाखवा, आम्ही स्वतः क्वारंटाईन करू। माझ्या मावशीला ना ताप आहे, नाही सर्दी आहे, नाही काहीच नाही, आणि तुम्ही तिला पॉझिटिव्ह करताय, म्हणजे वा वा रे वा बीएमसी। बीएमसीने दिलेल्या खोट्या रिपोर्टमुळे माणूस घाबरतो, थरथर कापतो, त्याच्या खिशात पैसे नसले तर तो इकडून तिकडून पैसे उसने आणतो व खाजगी रुग्णालयामार्फत 1000 रुपये खर्चून कोरोना रिपोर्ट करून घेतो। निगेटिव्ह निघाला म्हणजे गेले पैसे पाण्यात। महाराष्ट्रातील मनपा लोकांवर कोरोना टेस्टिंग करण्यासाठी दबाव आणत आहेत व ते स्वतः टेस्टिंग करून लोकांना कोरोना पॉझिटिव्ह ठरवत आहे व खाजगी दवाखान्याकडे रेफर करीत आहे। हे कशासाठी?
तर शासन देत असलेल्या 1.5 लाखासाठी यात सगळ्यांचे हिस्से वाटे असावे म्हणून याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. तूर्त इतकेच. धन्यवाद.